आणि आता प्रत्येक जिल्ह्यातली बातमी पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. बातमी 36 जिल्ह्यांची या बातमीपत्रामध्ये. सुरुवात करूयात बीडच्या बातमीला. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर टीका केली आहे. छगन भुजबळ सरकारला डाग आहे अशी घणाघाती टीका जरांगे यांनी केली आहे. तसंच सरसकट आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही असा इशारा देखील जरांगे यांनी दिला. शरद पवारांनी राजकारणात जे पेरलं तेच उगवलं असं म्हणत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर घणाघाती टीका केली. महाराष्ट्रात पहिल्यापासून शरद पवारांनी फोडाफोडीचं राजकारण केलं त्यामुळे राष्ट्रवादीतील फुटीबद्दल आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही असं पडळकर म्हटलं. वंचितकडून महाविकास आघाडीला 39 मुद्द्यांचा समावेश असलेला जाहीरनाम्याचा मसुदा सादर करण्यात आलाय. या मुद्द्यांमध्ये राज्यातील संवेदनशील मराठा आरक्षणासह 39 मुद्द्यांचा समावेश आहे. किमान समान कार्यक्रमासाठी काही मुद्दे वंचितकडून महाविकास आघाडीला सादर करण्यात आले. येवला तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी एल्गार मोर्चा काढला. कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. छावा क्रांतीवीर सेनेच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. गोंदिया जिल्हा परिषदेच्या आवारात झाडावर चढून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरीचे पैसे न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. जोपर्यंत रोजगार हमी योजनेचे पैसे मिळणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. अकोल्यामध्ये ठाकरे गटाच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं. मोर्णा नदीच्या खोलीकरणाची मागणी करत सिंचन विभागातील मुख्य अभियंत्यांच्या कक्षात हे आंदोलन करण्यात आलं. अमरावती जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे यावर्षी जिल्ह्यातील तुरीच्या उत्पादनात 40-50% घट झाली आहे. तरीही अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची आवक वाढली असून तुरीला प्रति क्विंटल 10,000 रुपये भाव मिळतोय. मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय आणि मिरज शासकीय रुग्णालयासह जिल्ह्यातील जवळपास 84 रुग्णालयांमध्ये 32% कर्मचाऱ्यांची पदं रिक्त आहेत. मोठ्या प्रमाणात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची पदं रिक्त असल्यानं याचा रुग्णसेवेवर परिणाम होतोय. नांदेडमधील सचखंड गुरुद्वारा बोर्ड ऍक्ट मध्ये केलेल्या बदलाविरोधात शीख समाज आक्रमक झालाय. सरकारच्या निर्णयाविरोधात शीख बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत गुरुद्वारा ही धार्मिक संस्था आहे त्यात सरकारचा हस्तक्षेप नको अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. नांदेडच्या वजीराबाद चौकात भाजप कार्यकर्त्यांची निदर्शनं झाली. राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांचा निषेध करण्यात आला. राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. पंतप्रधानांसंदर्भात राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यभरात भाजपच्या वतीनं निदर्शनं करण्यात येत आहेत. हिंगोलीमध्ये भाजप युवा मोर्चाकडून राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थिती आणि दक्षिणेकडील वाऱ्यामुळे कोळी बांधव पुन्हा अडचणीत सापडलेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या हणे बंदरातील मासेमारी करणाऱ्या बोटी पुन्हा समुद्र किनाऱ्यावर आल्यात. बोटी बंदरावरच असल्यामुळे कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यामध्ये वागळे इस्टेट इथल्या पेट्रोल पंपावर मोफत पेट्रोलचं वाटप करण्यात आलं. त्यामुळे पेट्रोल घेण्यासाठी पेट्रोल पंप नंबर 16 ठाणेकरांची झुंबड उडाली होती. प्रत्येक वाहन चालकांना 1 लिटर पेट्रोल मोफत दिलं गेलं. हिंगोलीमध्ये एका महिलेच्या पोटातून तब्बल 7 किलो वजनाचा गोळा बाहेर काढण्यात आलाय. या घटनेमुळे शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टर देखील चक्रावले. गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया डॉक्टरांनी यशस्वीरित्या पार पाडली. छत्रपती संभाजीनगरमध्ये बचत गटांच्या माध्यमातून खाद्यपदार्थ आणि महिलांनी बनवलेल्या विविध वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलं. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उद्घाटन या प्रदर्शनाचं उद्घाटन पार पडलं. यावेळी हरिभाऊ बागडेंनी धपाट्यांचा आस्वाद घेतला. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेत खासदार क्रीडा संग्रामाचं आयोजन केलं. या क्रीडा संग्रामाच्या माध्यमातून नवोदित खेळाडूंना मोठा फायदा होतोय. विशेष म्हणजे महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारे सुरू झालेल्या क्रीडा संग्रामात 19 खेळांचा समावेश करण्यात आलाय. रत्नागिरीतल्या आंबये गावाजवळ वणवा पेटल्याची घटना घडली. या वणव्यामध्ये वन्य संपदा जळून खाक झाली असून 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना वणव्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकरला भोपाळमधून अटक करण्यात आली आहे. यानं आपल्या आश्रमातच मध्य प्रदेशमधील एका महिलेवर 3 महिने बलात्कार केला होता. त्यानंतर महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केली होती. 18 दिवसानंतर या बाबाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कोल्हापुरातील कदमवाडी परिसरात गॅस गळतीमुळे एका घरात आग लागल्याची घटना घडली. या घटनेत घरमालक सुभाष बाळकृष्ण जोंधळे जखमी झालेत. जोंधळे सकाळी घरात गॅस टाकी शेकडीला जोडत होते आणि यावेळी बाजूच्या सुरू असलेल्या गॅसचा भडका उडून स्फोट झाला. शहापूरमध्ये एसटीचे ब्रेक फेल झाल्यानं अपघात झाला. या अपघातामध्ये 4 प्रवासी गंभीर जखमी झाले असून 15 प्रवासी किरकोळ जखमी झालेत. दरम्यान जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला. घोसाळकरांना निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते. दरम्यान अभिषेक घोसाळकरांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार झाल्यानंतर मॉरिसनं देखील आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मॉरिसच्या कार्यालयाबाहेर पोलिसांनी चोख बंदोबस्त केलाय. गाफील राहू नका, लक्ष द्या अशा सूचना देखील पोलीस निरीक्षकांकडून देण्यात आल्या. तर मॉरिसच्या कार्यालयावर घोसाळकरांचे कार्यकर्ते हल्ला करू शकतात या शंकेतून पोलिसांनी कार्यालयाबाहेर चोख बंदोबस्त केला. मॉरिसच्या पत्नीचा पोलिसांनी जबाब नोंदवून घेतलाय. यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मी अभिषेकला सोडणार नाही, त्याला संपवणारच असं मॉरिस अनेकदा बोलायचा असं मॉरिसच्या पत्नीनं पोलिसांकडे जबाब दिलाय. अटक होण्यामागे अभिषेक घोसाळकर यांचा हात आहे अशी त्याची समजूत होती. उद्धव ठाकरेंनी घोसाळकर यांच्या बोरिवलीतील निवासस्थानी घोसाळकरांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी घोसाळकर कुटुंबियांचं सांत्वन केलं. उद्धव ठाकरे यांनी पोलीस उपायुक्तांकडून या संपूर्ण घटनेची माहिती देखील घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या. अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर विरोधकांच्या आरोपांना नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय. मॉरिसचे संजय राऊतांशी काय संबंध आहेत हे जाणून घेण्यासाठी चौकशी करायला हवी अशी मागणी नितेश राणेंनी केली. आपापसातील भांडणामुळे गोळीबार झाला, त्याला गृहमंत्री कसे जबाबदार असतील, त्यामुळे गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणं चुकीचं आहे असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. तर पोलिसांनी चौकशी केल्यावर काय ते समोर येईलच असंही ते यावेळी म्हटले. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर तोफ डागली होती. राऊतांच्या आरोपांना मंत्री उदय सामंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. गोळीबाराचं कुणाकडूनही समर्थन नाही, मात्र मॉरिसचं उदात्तीकरण ठाकरे गटानं केलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बदनामीचा प्रयत्न केला जातोय, आपलं पाप दुसऱ्याच्या माथी टाकलं जात आहे असंही सामंत म्हटलंय. नेत्यांवर गोळीबार होण्याची एकाच महिन्यातली ही दुसरी घटना आहे. एकीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राजरोसपणे गुंडांना भेटतात, त्यांना राजाश्रय देतात, त्यामुळे राज्यात अधिकृतपणे गुंडाराज सुरू झालंय का असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारलाय. तर गृहमंत्र्यांचं स्वतःच्या खात्याकडे अजिबात लक्ष नाही, त्यांच्या नाकर्तेपणाची किंमत सर्वसामान्य जनतेला चुकवावी लागते असा आरोप देखील त्यांनी केला. गोळीबाराच्या घटनांमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सदृश्य झालेत, मात्र मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री गुंडांसोबत चाय पे चर्चा करण्यात व्यस्त आहेत असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. एकनाथ शिंदे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांना दिवसभरात साधारण 5,000 लोक भेटतात. त्यात बाहेर भेटणाऱ्या लोकांची संख्या देखील खूप आहे. अनेक जण त्यांच्यासोबत फोटो देखील काढतात, त्यामुळे कोणताही निष्कर्ष लावणं योग्य ठरणार नाही असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी विरोधकांचा समाचार घेतलाय. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक सविस्तर बातमी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पालघर दौऱ्यावर जाणार आहेत आणि यावेळी ते लोकसभा निवडणुकीच्या मिशन 48 संकल्प यात्रेत सहभाग घेणार आहेत. यावेळी त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे आणि या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. तब्बल 30,000 लोक बसतील असा भव्य मंडप इथे उभारण्यात आलाय आणि या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल पाटील यांनी. तर मुख्यमंत्री उद्या पालघर दौऱ्यावर असणार आहेत, यावेळी ते लोकसभा निवडणुकीच्या मिशन 48 संकल्प यात्रेत सहभाग घेणार आहेत आणि यावेळी त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे. या सभेची तयारी सध्या अंतिम टप्प्यात आलेली आहे. तब्बल 30,000 लोक बसतील असा भव्य मंडप इथे उभारण्यात आलेला आहे.
पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. सोलापुरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाले. दत्त चौक येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध केला, तर पोस्टर जाळण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. बीड जिल्ह्यामध्ये नशेखोरांचा बाजार पाहायला मिळतोय. मागील वर्षभरात जवळपास 72 लाखांचा गांजा जप्त करण्यात आलाय. 17 कारवाईमध्ये 1,289 किलोचा गांजा पोलिसांनी जप्त केलाय. यात 21 आरोपींना अटक करण्यात आली. बीडच्या वडवणीत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. कापूस विक्री केल्यानंतर मिळालेल्या 51 लाखांची रोकड दुचाकीवरून नेताना व्यापाऱ्याला लुटलं. दुचाकी थांबवून व्यापाऱ्याकडून पैसे लुटल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी चोरी केल्यानंतर गाडीतून पळ काढला. विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार करत तिला 4 लाखांना विकण्यात आलं. हा धक्कादायक प्रकार सांगलीच्या मिरजमध्ये घडलाय. या प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आलेली आहे. या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.